राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे नेते संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. या वक्तव्यासंदर्भात त्वरित खुलासा करावा असं सांगितलं. दरम्यान संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलंच भोवणार असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजी भिडेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी एक महिला पत्रकार थांबली होती. या महिला पत्रकाराला भिडे म्हणाले, आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाहीये. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यासंदर्भात सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच महिला आयोगाने सुद्धा तातडीने याची दखल घेतली. महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर कामकाज करता येईल असा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला, ज्यात शिंदे गटातील प्रमुख नेत्यांसह भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. अद्याप शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने जोरदार टोलेबाजी केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं दानवे यांनी सांगितलंय. मालवणी महोत्सवाला अंबादास दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. दोघांमधील वाद आता पूर्णपणे संपेल असं वाटत असतानाच शिवसेनेने मुखपत्रातून या प्रकरणावर निशाणा साधलाय. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे कडूच असतं, त्याला कोण काय करणार अशा शब्दातून मुखपत्रातून जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे. रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचं भक्त खोटं बोलेल काय, एक वचनी सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचं नाव घेऊन खोटं कसं बोलू शकेल असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. राणा यांचा राम कोण आणि बोलविता धणी कोण याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल अशी टिप्पणीही करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने मागील 2 दिवसांपासून मुंबईमधील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान शरद पवार यांना काल संध्याकाळी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आणखी 2 दिवस उपचार करण्यात येणार असल्याचं समजतंय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातील त्यांच्या सहभागाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पवार यांना बरं होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील अशी माहिती दिली आहे. दरम्यान उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात 1 आणि 5 डिसेंबर अशा 2 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे, तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान केलं जाईल. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी 8 डिसेंबर रोजी लागणार आहे. 14 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत गुजरातमध्ये आपल्याच पक्षाचा विजय होणार असल्याचा दावा केलाय. गुजरातची जनता यावेळी राज्यात मोठ्या परिवर्तनाच्या तयारीत असून आमचा विजय होणार आहे असं ट्विट केजरीवाल यांनी दुपारी 12 च्या सुमारास केलं. त्यानंतर त्यांनी लगेचच 1:30 च्या सुमारास एक व्हिडिओही जारी केला. विशेष म्हणजे या 1 मिनिटाच्या व्हिडिओत त्यांनी मतदारांशी गुजराती भाषेत संवाद साधला. आपल्याला कुटुंबातील सदस्य मुलगा भाऊ मानत असल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे त्यांनी आभार मानले असून राज्यात मोफत वीज, मुलांसाठी चांगल्या शाळा, चांगल्या आरोग्य सुविधा देणार असून राज्याला महागाईपासूनही मुक्ती देणार असल्याचा दावा त्यांनी व्हिडिओत केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत आपल्याला जोरदार यश मिळेल असा दावा आम आदमी पक्षाने केलाय. त्याचप्रमाणे गेल्या सुमारे 3 दशकांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला प्रचंड बहुमत मिळेल असं म्हटलंय. आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनीही एक ट्विट केलं असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठा विजय मिळेल असं त्यांनी म्हटलंय. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचे डबल इंजिन सरकार येणार असून आगामी 5 वर्षात समर्पण भावनेने हे सरकार काम करेल. जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
बेकायदा खाण प्रकरणी ईडीने मला कट रचून समन्स बजावलंय. चौकशीसाठी समन्स पाठवण्याऐवजी मी गुन्हा केला असेल तर मला अटक करा. मी घाबरत नाही आणि काळजीही करत नाही, उलट मी अधिक मजबूत होतोय. झारखंडच्या लोकांची इच्छा असेल तर विरोधकांना लपायला जागा मिळणार नाही, अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीसह केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. बेकायदेशीर खाणकाम केल्याप्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलवलं होतं, परंतु ईडी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहत त्यांनी आदिवासी कार्यक्रमाला हजेरी लावली. पाकिस्तानात तेहरिक ए इन्साफ पक्षाने काढलेल्या लॉंग मार्च दरम्यान झालेल्या गोळीबारात माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान हे जखमी झालेत. एका अज्ञात व्यक्तीने इम्रान खान यांच्या कंटेनर जवळ हा गोळीबार केला. हा लॉंग मार्च पंजाब प्रांतातील वाझिराबादेत पोहोचत असताना ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारानंतर लॉंग मार्च मधील कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ झाली आणि चेंगराचेंगरी झाली. या गोळीबारामुळे इम्रान खान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली असली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. इम्रान खान यांना उपचारासाठी लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. टी ट्वेंटी विश्वचषकात गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केलाय. या विजयासह सुपर 12 मधील गट 2 गुणतालिकेत मोठा बदल झालाय. पाकिस्तान संघ आता 4 तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या विजयामुळे भारत अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तान संघाच्या सेमीफायनलच्या आशा कायम आहे.